वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत बिना क्रमांकाच्या तसेच दादा मामा काका धार्मिक तसेच राजकीय नेत्यांचे महापुरुषांचे फोटो वाहनांच्या नंबर प्लेटवर टाकून स्वतःच्या वाहनांची ओळख लपून फिरणाऱ्या आणि वाहतूक नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्याची एमआयडीसी वाळूज पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात आली. या दरम्यान पोलीस ठाणे एमआयडीसी वाळूज हद्दीतील एकूण 108 वाहने पोलीस ठाणेचे 5 अधिकारी 20 अंमलदार यांच्या पथकाने संबंधित वाहने पोलीस ठाणे येथून आणून वाहतूक पोलीस यांची मदत घेऊन वाहतूक कायद्याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली आणि त्यामध्ये एकूण 87 वाहनांवरती 57,100 रुपये दंड आकारण्यात आलेला आहे. पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, सह पोलीस निरीक्षक गौतम बावळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश गिरी, पुंडलिक डाके, संदीप शिंदे, दीपक रोठे, शिवाजी घोरपडे, स्वाती उचित, प्रवीण पाथरकर, अशोक इंगोले, पोह किशोर घुसळे, शिवाजी वाडेकर, एकनाथ गिरी, पोलीस अंमलदार सतवंत सोहळे, सुरेश भिसे, सुरेश कचे यांनी ही कामगिरी केली. सर्व नागरिकांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या वतीने आवाहन करण्यात येते की नागरिकांनी वाहन कायद्याच्या नियमाचा भंग करू नये, वाहतूक नियम पाळावे. अशोक साठे, MCN News, वाळूज.